आता आज आमचं वनभोजन चाललं आहे आणि आता या वनभोजनासाठी या ठिकाणी आता सुरुवात होत आहे. जिल्हा परिषद शाळा मैंदे हाय करा. आणि ज्या ठिकाणी वनभोजन चाललं आहे त्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपण सुद्धा करणार आहोत आणि वनभोजन परिसर भेट वीटभट्टी भेट आणि इतर भेटी आम्ही देणार आहोत. तर चला पाहूया वनभोजन. चला येत आहे लाईनीमध्ये. बाय बाय. आता या ठिकाणी वीटभट्टी भेट देण्यासाठी ही मैंदे शाळा आलेली आहे आणि चला पुढे चला चला विटा बघा कशा हे करतात ते बघा. आहे ही आहे वीटभट्टी आणि ते विटा बनवतात किंवा थापतात. हा परिसर पूर्ण बघू शकता आणि बघा या ठिकाणी चिखल आधी भिजवला जातो आणि चिखल भिजवून परत बाजूला काढला जातो आणि नंतर या ठिकाणी विटा अशा बनवल्या जातात. त्यासाठी हे जवळून बघू शकता. पाहिलं ना कोणाकोणाला माहीत आहे विटा कशा बनवतात? सर्वांना माहीत आहे. तुम्ही इथलेच आहे त्यामुळे तुम्हाला माहीत आहे. तर चला आपण दुसऱ्या त्या ठिकाणी जायचं आहे. बघा अशा पद्धतीनं हे चिखल बाहेर काढतात आणि संध्याकाळी थापतात. तुम्ही विटा संध्याकाळी बनवता ना? किती वाजता चालू करता? एक वाजता ना. हा अरे मी बघितलं नाही. हे आमचे आहेत गौरवचे पप्पा, खूप मेहनती आहेत आणि ही अशा पद्धतीनं तात्पुरते राहतात या ठिकाणी ही लहान मुले. हाय टाटागर टाटागर. समोरून म्हशी आलेले आहेत आणि आता या साईडला या. चला इकडे या. हे बघा दुर्गाच्या घरी आपल्याला थोडी भेट द्यायची आहे. चला 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 पटकन म्हशी आलेले चला. आता हा रस्ता आहे तो बीच पाड्याकडे जाणारा. ज्या ठिकाणी एक सुंदर असा फॉर्म हाऊस आहे, क्रिकेटचं एक मैदान आहे, त्याचबरोबर आजूबाजूला कुक्कुटपालनचे पण व्यवसाय आहेत. इकडे बघू शकता सुंदर अशी भाजीपालाचं. हा हे बघू शकता इथे एक कुक्कुटपालनाचा बिझनेस आहे आणि हा एक कुक्कुटपालन. ए बघा इकडे चला. आता ही एक वीटभट्टी आहे आमच्याच गावातली, खूप सुंदर. आणि आता आम्ही वीटभट्टी भेट देण्यासाठी आलो आहोत सर्व मुले. हा बोला ना. हे अशा पद्धतीनं विटा बनवले जातात आणि हा माल सर्व ठिकाणी पोहोचवला जातो. त्या ठिकाणी सुंदर अशी विहीर आहे यासाठी. हा मुलगा आता आमच्या शाळेमध्ये येतो आहे आणि नियमित येतो आहे. येथील वीटभट्टीचा आहे. तुझं नाव काय बाळा रे? अंश. पूर्ण नाव सांग. हा अंश निलेश हिलीम. तू कुठला आहेस? जांभूळपाडा तालुका वाडा पालघर. पालघरचा आहे का? बर ठीक आहे.
तो हा आलेला आहे भिवंडी मध्ये. चला बीजपाड्याचा संपूर्ण परिसर, इकडे बीजपाडा शाळा येते आणि इकडे एक घर आहे म्हणजेच फॉर्म आहे. हे बघू शकता हे जंगल, आतमध्ये आत्ता आम्ही आलेलो आहोत आणि जवळजवळ 2 किलोमीटर आम्ही प्रवास केला आहे या ठिकाणी. तर बघू शकता मुलंसुद्धा आता थकलेली नाही तरी पण थकले का रे? नाही नाही थकले. हा हे पाहू शकता हे पुष्पराज शेट्टी यांचं सुंदर असा फॉर्म. तर आता आम्ही यांच्या फॉर्म हाऊसला आगमन केलेलं आहे. चला मुलांनो चला, हे पूर्ण परिसर जंगलच आहे. चला थकले नाही ना सर? गाडी बाय बाय. हा चला हाय करा हाय करा आणि मध्ये चला फॉर्म हाऊसला. चला बघूया आता कशा पद्धतीने हे सुंदर असं यांचं घर आहे हे पुष्पराज शेट्टी. बघू शकता वरती गेस्ट हाऊस पण आहे, या बाजूला राहण्याची सुद्धा सोय आहे. आणि चला पाहूया आपण आता त्यांचा फॉर्म हाऊस. या आजूबाजूला बघा किती हिरवी हिरवीगार झाडे आहेत, बसण्यासाठी सुविधा केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी पाण्याची सुद्धा खूप छान अशी सोय केलेली आहे. यापूर्वी आलो होतो तेव्हा हे काही नव्हतं, परंतु आता खूप छान असं डेव्हलप केलेलं आहे त्यांनी. इथे आंब्याची झाडे आहेत, केळी अशी वाडी आहे. जाण्यासाठी सुद्धा यांनी फुटपाथ केलेला आहे. आणि इथे मुलांसाठी क्रिकेटचं सुद्धा त्यांनी छोटंसं स्वतःसाठी ग्राउंड मैदान केलेलं आहे. खूप छान बघू शकता हे अतिशय सुंदर. आणि हे आलेले आहेत पुष्पराज शेट्टी. आधी क्रिकेट खेळू द्या, हा नंतर आंघोळ करू द्या, हा म्हणजे शॉवर मध्ये, शॉवर आधी 2-2, 4-4 मुलांना शॉवर करून नंतर स्विमिंग पूल मध्ये. ओके 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 धन्यवाद धन्यवाद. आणि लक्ष दिल्याशिवाय सोडू नका. हो नाही नाही. हा आता हा संपूर्ण परिसर बघू शकता कशा पद्धतीने त्यांनी हे केलेलं आहे. तर हे आहेत पुष्पराज शेट्टी, बघू शकता खूप छान व्यक्तिमत्व आहे, मदत करणारी लहान मुलांसाठी त्यांनी त्यांना जीव आहे. आता बघू शकता या ठिकाणी त्यांनी काय काय केलं आहे. वाव सुंदर असं हे बघा, बघू शकता हे बसण्यासाठी वेलकमसाठी यांनी सोय. आता आम्ही इथे जेवण बनवणार आहोत आणि आमचे नितीन सर आहेत, हे आराम करतो. 2-2.5 किलोमीटरचा प्रवास करून आलो होता. हे निसर्गरम्य याच्यामध्ये, हां लाव हे लावून घे. ते सुद्धा एक छोटासा त्यांनी खूप छान असा स्विमिंग पूल बनवला आहे, बघू शकता स्विमिंग टँक पोहण्यासाठी त्यांनी हे बनवलेलं आहे. इथे थोडी उंची कमी आहे, इकडे खोली जास्त आहे. आणि इथे प्रथमतः आंघोळ करायची आहे आणि नंतर मग याच्यामध्ये जायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे सुंदर असं शेट्टी यांचं हे फॉर्म बीजपाडा महिंदे ग्रामपंचायत अंतर्गत येत आहे. बघू शकता त्यांनी स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा सोय केलेली आहे. आणि आमच्या शाळेतल्या मुलांसाठी त्यांनी जी काय मदत केली आहे ती खूप अनमोल आहे, धन्यवाद. या ठिकाणी बघा इथे झोका घेण्यासाठी मनोरंजन म्हणून झुले आहेत, बसण्यासाठी व्यवस्था आहे. संध्याकाळी लॅम्प आहेत. खूप सुंदर असं हे ठिकाण आहे. चला आधी पहिल्यांदा स्विमिंगला जाण्यापूर्वी होय
नाही राहू दे ना तू, शर्ट राहू दे, शर्ट राहू द्या. हा बर, हा चला पहिलीवाले आता स्विमिंग मध्ये. पहिलीवाले बघा, ही पहा आता खूप मज्जा करत आहेत. थांबा थांबा, इकडे स्विमिंग मध्ये मी आहे. पोहायला कोणाला येतंय? हा फक्त एकदम जायचं नाही, आता मी सांगतो त्यांनी जायचं. सांगेल त्यांनीच आतमध्ये उतर. मनीष सावकाश 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 हलू उतर. हा हा चल प्रणीत, हा चल जिग्नेश, दक्ष स्वरूप, बस बस एवढेच, बस बस येतंय पावता मला माहित आहे. थांबा, तुम्ही मदत करायची आहे या जे बाकीची मुलं आहेत ना. ए उंची दाखव इथं किती आहे बघ खोली. हा हा या पहिलीवाले, हा खाली ए खोल जायचं नाही उतर. हा बस बस, हा ए आता बघा इकडे लक्ष द्या. ए आता पहिलीवाल्यांसाठी लक्ष ठेवायचं तुम्ही. हा हा तुम्ही लक्ष ठेवा, तू पण उतर. हा तिथं साखळी करा, साखळी करा. ए मोठ्या मुलांनी साखळी करा तिथं. नको परत उतरायचं आहे ना. चला दुसरीवाले, होय होय होय, पाणी नका टाकू तसं. ते उतरत आहेत ना. हा दुसरे आले आहेत ना, कळत का नाही ना. उतरायचं, ए उतरायचं नाही, उतरायचं नाही. अ लक्ष ठेवायला बघा. इथे बघा खूप मज्जा मस्ती करतायत पहिलीवाले. वर या आता तिसरीवाले या. जा ना तिसरी मध्ये जा, थांब ना तिसरीला आहे का तू. तिकडे जाऊ नका, ओय तिकडे खाली खोल आहे. हा उतरू नका तिकडे इकडे. हा मला तुला करायचं नाही का आंघोळ. चौथीवाले या. होय मस्त मस्त डान्स त्या साऊंड पाहिजे डान्स. ओय इकडे चाल. चला मुली बाहेर, मुली बाहेर या, मुली सर्व बाहेर या. ए
दुसरी वाले नाही हा, दुसरी वाले आता हे आमचे जोडीदार आलेले आहेत थोडे भेट देण्यासाठी. या वेलकम वेलकम. तिकडे उन्हात आहे ना थोडं. अंगावर पडतील सर. या ठिकाणी गेस्टसाठी अरे वा खूप छान केलेलं आहे तर बघू शकता आपण. तर मुलांना बघा इथे अशा पद्धतीने या फॉर्म हाऊसवर सोय आहे. जरूर भेट द्या. हां ए वन नाईट करण्यासाठी सुद्धा आहे. खूप छान असं फॉर्म हाऊस बनवलं आहे. मस्तच केलाय पुष्पराज शेट्टी. हां ते आधी हे केलेलं होतं आहे ना. एक नॅचरल आहे सारवलेलं आहे. आणि इकडे सुद्धा बघा.